लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये पुन्हा एकदा बसला अचानक आग लागल्याची घटना घडली। या बसमध्ये 35 ते 40 प्रवाशी प्रवास करत होते। नाशिकच्या सटाणा तालुक्यातील खिरमणी फाट्यावर ही आगीची घटना घडली। बसला अचानक आग लागल्यानंतर बसमधील सर्व प्रवासी खाली उतरले। सर्व प्रवासी बसमधून खाली उतरल्यानंतर बसची आग अधिकच वाढली। या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली। मिळालेल्या अधिक माहितीनुसार नाशिकच्या सटाणा तालुक्यातील खिरमणी फाट्यावरून ही बस मार्गस्थ होत होती, मात्र काही अंतरावर गेल्यानंतर रस्त्यात या बसनं अचानक पेट घेतला। खिरमणी फाट्यावर बस थांबल्यानंतर या बसला आग लागली। एसटी महामंडळाच्या सटाणा प्रतापपूर या बसनं पेट घेतलेला आहे। या एसटी बसमध्ये एकूण 35 ते 40 प्रवासी प्रवास करत होते। बसनं अचानक पेट घेतल्यानंतर प्रवासी तातडीनं गाडीतून बाहेर पडले। बसला आग लागल्यानंतर एसटी बस चालकानं प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढलं, त्यामुळे बसमधील प्रवासी बालंबाल बचावलेत। आग लागल्यानंतर बस चालकानं आग विझवण्याचा केविलवाणा प्रयत्न देखील केला, मात्र आग काही विझली नाही। त्यानंतर काहींनी अग्निशमन दलाला माहिती दिली। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले। अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी येईपर्यंत बस पूर्णतः जळून खाक झालेली होती। या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र शॉर्ट सर्किटनं ही आग लागल्याचं बोललं जात आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, सटाणा।